पौराणिक, अध्यात्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट होण्याची त्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्या अनुषंगानं देहरादूनच्या वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या तांत्रिक तज्ज्ञांच्या पथकानं इथे भेट दिली आणि पाहणी केली. इथल्या स्थळांची वैशिष्ट्य आणि क्षमतांची नोंदणी घेऊन हे पथक एक अहवाल युनेस्कोला सादर करणार आहे. तर पुरातत्व खात्याकडूनही प्रस्ताव सादर करण्याच्या दृष्टीनं हालचालींना वेग आलाय. लोणार सरोवराला युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जा प्राप्त होण्याच्या अनुषंगाने भारतीय वन्यजीव संस्थान देहरादून, वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादूनच्या दोन सायंटिस्टची चमू लोणार वन्यजीव अभयारण्याला भेट देऊन गेलेली आहे आणि त्यांना या कार्यालयातर्फे जे आवश्यक दस्तावेज लागतात ते पुरवठा करण्यात आलेले आहेत आणि लवकरच आपल्याला त्याबाबत अपडेट ते देतील. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.